हाय मित्रांनो, आज एक पुढच्याच आपल्या घरासमोरच मित्राची घराची वास्तुशांती आहे, तर मस्तच घर आहे, तर चला आपण संपूर्ण घर पाहूया। मस्त जसा बंगला सेट आउट, हा बघा सागवान मस्त दरवाजा, दरवाजापासून आपण आता आता हा बघा मोठा हॉल, हॉल नाही लिव्हिंग रूम मोठी बघा, हॉल नंतर आहे या सिलेक्शन मोठे लिव्हिंग रूम, आणि इथून बघा हॉलमध्ये आपण शिरताय का, हे बघा त्यांचे छोटे बंधू, आणि हा बघा मोठा हॉल, ही बाहेरची जागा आहे जे होत बसले ती माणसं, ह्या बाजू बघा मोठा हॉल विशाल माय पायऱ्या, प्रत्येक पायऱ्याला लाईटिंग केली मस्तपैकी, प्रत्येक पायऱ्याला लाईट लावली, इथं बघा वॉश बेसिन आहे मस्तच डिझाईन केलेले, या बाजूला हॉलमध्येच बघा वॉश बेसिन, विशाल असा आरसा मोठाच्या मोठा, याच बाजूला डाव्या बाजूला बघा बेडरूम, एक नंबरचे विशाल असे बेडरूम, या बाजूला दुसरे बेडरूम आहे, इथे बघा किचन आहे, दुसरे बेडरूम, आणि पुढे गेल्यानंतर वरती गेलेलं जिना आणि हा बघा सैपाखाली एक नंबरची मस्त सजावट केली बघा, सगळं कबाड वगैरे मस्तच लावून सर्व काम फरशी तर दिसणारच नाही तुम्हाला, सर्व मार्बलमध्ये काम केलेलं आहे, खाली हॉलमध्ये सगळं बेडरूम वगैरे सगळी कपाटं तयार झाली ती, एक नंबरच्या किचनमध्ये, आणि बघा दोन नंबरचं किचन, हे दोन नंबरचं किचन, इकडे फार खास चुलीसाठी दुसरं किचन तयार केलं जाते, तर हे दोन नंबरचे किचन गॅससाठी, हे एक नंबरचे किचन, ते पुन्हा बघा पण तो हॉलमध्ये आले ना वरती जाणार आहे, बघा इथून तिकडे हॉल मोठा, बघा वरती पायऱ्या गेले, प्रत्येक पायऱ्याला लाईटिक लावलेले, हा बघा उन्हा आपल्या जोडदाराचा मुलगा, हा बघा पायऱ्या प्रत्येक पायऱ्याला मस्त, एखाद्या मॉलमध्ये शिरताना जशा पायऱ्याची डिझाईन केली तर तशी डिझाईन केली आहे, बघा वरती आल्यानंतर पुन्हा त्या हॉलच्या वरती हॉल अर्धाच पण मस्तच आहे, खाली पूर्ण हॉल आहे, इथं पायऱ्याची डिझाईन मस्त केल्यामुळे हॉल थोडा वरती कमी झाला पण तरी पण मोठाच आहे, बाहेरचं गॅदरिंग, ही घराची मागची बाजू आहे बघा, मस्त गॅदरिंग केलं इथं बसण्यासाठी खास, फोटो काढतो बघा, एक नंबरचे बेडरूम, तर वरती तीन बेडरूम आहे, ते डाव्या साईडचे बेडरूम पायऱ्यावरती चढून आल्यानंतर, हे बघा तिथं बाथरूम पाहणार आहोत आपण, मस्तच बाहेर वॉश बेसिन बाथरूमच्या बाहेरच, आणि इथं बघा बाथरूम, बेडरूम म्हणजे आत शिरतानाच बाथरूम आहे, बघा वहिनी ते उभे, हे बघा पुढं बाहेरची जागा आहे, ह्या बाजूला एक दोन बेडरूम आहेत इथे, म्हणजे वरती तीन बेडरूम आणि खाली दोन बेडरूम, असे पाच बेडरूमचं विशाल असं मोठे घर, अति सुंदर, हे एक बेडरूम बघा, हे चिटकून एक बेडरूम, हे दोन नंबरचे बेडरूम, आणि आधी जे पाहिले ते आपण ते तीन नंबरचे बेडरूम बघा, तर ओके मित्रांनो, कसं काय वाटलं हे घर, सर्वांना आवडलेच असेल असे सुंदर असे घर, तर सर्वांनी लाईक करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।